नमस्कार मित्र हो. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या परिपत्रकानुसार आपल्या पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाला विद्यार्थ्यांना दिनांक 16 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 या दरम्यान सुट्टी आपण महाविद्यालयाने जाहीर केलेली आहे. या काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या तासिका होणार नाहीत, ग्रंथालय बंद राहील, आपण वाचनकक्ष जो ग्रंथालयातला आहे तोसुद्धा बंद राहील, म्हणून कोणत्याही प्रकारचं कामकाज महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्यासाठी म्हणून होणार नाही याची आपण कृपया नोंद घ्यावी. तसेच या कालावधीमध्ये 16 मार्च ते 25 मार्चपर्यंत शिक्षकांनासुद्धा सुट्टी डिक्लेअर केलेली आहे आणि त्यायोगे शिक्षक आपलं वर्क फ्रॉम होम अशा पद्धतीचं काम करू शकतील. विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन शिक्षक फोनद्वारे किंवा व्हॉट्सॲपद्वारे आपल्या विविध हे जे माध्यम आहेत या माध्यमांद्वारे ते शंकांचं निरसन करू शकतील आणि विद्यार्थी त्यांच्याशी त्या पद्धतीने जर आवश्यकता असेल तर संपर्क करू शकतील. मात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 25% शिक्षकेतर कर्मचारी हे शासन आदेशाप्रमाणे फक्त आळीपाळीने महाविद्यालयात हजर असतील. जर प्रशासकीय तशी गरज असेल तर मग मात्र ज्या वेळेला आवश्यक असेल त्यावेळेला कर्मचाऱ्यांना महाविद्यालयात पाचारण करण्यात येईल. मित्र हो, करोना संसर्गाची भारतातला आकडा हा 200 वर पोहोचलेला आहे आणि बाधितांची महाराष्ट्रातली संख्या ही 50 वर पोहोचलेली आहे. घाबरण्याचं कारण नसलं तरी काळजी घेणं मात्र आवश्यक आहे आणि यासाठी म्हणून आपल्याला सुट्टी दिलेली आहे. त्यामुळे या सुट्टीच्या कालावधीत सर्व विद्यार्थ्यांनी आपापले घरी राहावं, घरी राहूनच आपण आपल्या महाविद्यालयाचा अभ्यास करावा, आपल्या ज्या विषय असतील त्या विषयांचा अभ्यास घरी राहून करावा. या कालावधीमध्ये सुट्टीच्या कालावधीमध्ये शक्यतोवर बाहेर जाऊ नये, सामाजिक अंतर ठेवावं, एक काळजी मात्र सर्वांनी घेणं आवश्यक आहे आणि या काळजीसाठी म्हणून आपण आपले महाविद्यालयातले वसतिगृह ते बंद ठेवलेले आहेत. 16 तारखेपासूनच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वसतिगृहातून आपल्या घरी गेलेले आहेत. त्यामुळे घरी गेलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना पुन्हा आवाहन करतो की आपला जो वेळ आहे हा बाहेर न फिरता या वेळामध्ये आपण फक्त अभ्यासच केला पाहिजे. ज्या योगे 1 एप्रिलनंतर ज्या विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होतील किंवा ज्या सूचना विद्यापीठाच्या वेबसाईटवर आणि महाविद्यालयाच्या वेबसाईटवर दिले जातील त्यांचं आपण पालन करणं मात्र आवश्यक आहे. यासाठी महाविद्यालयाची आणि विद्यापीठाची वेबसाईट आपण वेळोवेळी पाहिली पाहिजे, त्यावरील सूचनांचं आपण अवलोकन केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे. मित्र हो, या दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडनं, भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडनं आणि विशेषतः वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन शनकडनं कोरोना विषाणू संदर्भात काय काय प्रकारची काळजी घ्यावी यासाठीचे सूचना वारंवार टी व्हीच्या माध्यमातून, वृत्तपत्रांच्या माध्यमातून देण्यात येत असतात. त्या सूचनांचं अवलोकन करावं. शक्यतोवर आपण आपलं घर सोडून जाऊ नये, म्हणजे घरीच बसून जर अभ्यास केला तर आपण आपल्याला संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या. आपण आपल्याला संसर्ग होणार नाही त्याप्रमाणे आपल्या कुटुंबियांना संसर्ग होणार नाही याचीही काळजी घ्यावी. आपल्या पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब दीपकभाई पाटील यांनीसुद्धा सर्वांना आवाहन केलेलं आहे की आपण ह्या विषाणूचा संसर्ग होणार नाही या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही समारंभांना, सभांना जाणं टाळलं पाहिजे आणि कोणत्याही प्रकारची गर्दीच्या ठिकाणी जाणं मात्र टाळलंच पाहिजे. तर आपल्याला पुन्हा या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण आपल्या घरीच बसून आपला अभ्यास पूर्ण करावा आणि या कोरोना संसर्गावर आपण सर्वांनी मिळून मात करूया. धन्यवाद.